रिशाळवाडीत पुन्हा बचाव कार्य सुरू झालं आहे। 100 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। रिशाळवाडीत पुन्हा बचाव कार्याला सुरुवात झाली आहे। 100 हून अधिक जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत। मदत कार्यात पाऊस, चिखल आणि धुक्यांचं आव्हान होतं। रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीत पुन्हा बचाव आणि मदत कार्य सुरू झाले। इरशाळवाडी गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली। यात 35 घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली। गुरुवारी दिवसभर पावसात बचाव आणि मदत कार्य ही सुरू होते। आज सकाळपासून पुन्हा एकदा बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकलेत। बऱ्याच प्रकारचं एअरलिफ्टिंगच्या बाबतीमध्ये कसा निर्णय घ्यायचा किंवा एअरलिफ्टिंगच्या बाबतीमध्ये सातत्याने संपर्कात होते। मिलिटरीच्या लोकांशी त्या जागेवरनंच आम्ही सातत्याने संपर्कात होतो, परंतु हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी इक्विपमेंट्स पोचवायचे असतील तर तीसुद्धा फार मोठी अडचण होती। आणि हेलिकॉप्टर नेऊनसुद्धा तिथे कुठे उतरवायचं किंवा थांबवायचं हाही एक प्रश्न होता। हेलिकॉप्टरचा त्या ठिकाणी फार उपयोग होईल असं वाटत नाही। आपल्याला त्या ठिकाणी मॅन्युअलीच करावं लागेल। आपले प्रतिनिधी साहिल आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। साहिल, सध्याची काय परिस्थिती आहे? निलम, आज जर आपण पाहिलं तर आज सलग दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहे। बुधवारी रात्री सुमारे 11:30 दरम्यान ही जी लँडस्लाईडची दुर्घटना घडली, या दुर्घटनेनंतर हे जे बचाव कार्य होतं हे अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहे। काल संध्याकाळनंतर अंधार पडल्यानंतर या बचाव कार्याला काही प्रमाणात विराम मिळाला, परंतु आज सकाळी 6:30 सर्व पथकं या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात झालेली आहेत। आणि आज बचाव कार्याच्या दुसऱ्या दिवशीही अत्यंत वेगाने ज्या परिस्थितीत अडथळे निर्माण होत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये अतिरिक्त पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे निश्चितच रेस्क्यू करण्यामध्ये खूप अडथळे येत आहेत। आणि तसं जर पाहिलं तर इरशाळवाडी हा जो परिसर आहे अत्यंत दुर्गम असल्यामुळे जवळपास गुडघावर चिखलातून या सर्व पथकांना वाट काढायला खूप मोठे अडथळे येत आहेत। आणि जर आपण एक गोष्ट जर पाहिली तर आज सकाळी एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात या पथकांना यश आलंय, त्यामुळे आतापर्यंत मृतदेहांची संख्या 17 इतकी झालेली आहे। त्यामुळे एकंदरच या सर्व मृतदेहांचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे। निलम, साहिल, जे जखमी आहेत ज्यांच्यावरती उपचार सुरू आहे त्यांची सध्या प्रकृती कशी आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार यामध्ये दोन जखमींना पनवेलच्या कळंबोली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। यामध्ये एक रामचंद्र दोरे हे 37 वर्षीय एक युवक आहे, त्याचबरोबर एक पारधी नावाचा एक जो युवक आहे 21 वर्षाचा, त्या दोघांनाही पनवेलच्या MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असल्यामुळे त्यांची प्रकृती आता तरी स्थिर आहे, परंतु त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही व्यक्तींची मानसिक प्रकृती खालावलेली आहे। कारण एकूणच त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात पाहता हे दोघेही युवक कोणत्याही परिस्थितीमध्ये बोलण्यासाठी तयार नाहीयेत आणि त्यांची मानसिक प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। नक्कीच, धन्यवाद साहिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इरशाळवाडीची घटना अतिशय भयावह आहे। आणखीन एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येते। मृतांचा आकडा आता